अखेर तीन दिवसांनंतर एस डी आर एफच्या पथकाला राज सामुद्रेचा मृतदेह सापडलाय परंतु प्रकाश येथील वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या हलगर्जीपणामुळे तब्बल चार तास उशिरापर्यंत मृतदेह शवविच्छेदनासाठी विच्छेदनासाठी तात्काळ ठेवला होता यामुळे नातेवाईकांनी नाराजी व्यक्त केली आहे शहादा तालुक्यातील प्रकाशा येथे आजोबांच्या उत्तर कार्याच्या विधीसाठी आलेल्या मोठ्या भावाला वाचविताना लहान भाऊ वाहून गेला होता अखेर तीन दिवसानंतर त्याचा मृतदेह एफच्या टीमला तापी काटावर काटेरी जोडपांमध्ये आढळून आला मृतदेह सापडल्यानंतर तब्बल चार तासानंतर शवविच्छेदन झाल्यानं नातेवाईकांनी यावेळी नाराजी व्यक्त केली सविस्तर वृत्त असे की तेरा सप्टेंबर रोजी सकाळी नऊ वाजच्या सुमारास केदारश्वर मंदिराच्या मागील बाजू स्मशानभूमीजवळ तापी नदीच्या किनारी प्रकाशा येथील भीमा सामुद्रे हे वडिलांची उत्तरकार्य व विधी करण्यासाठी नातेवाईकांसह आले होते मुंडन झाल्यानंतर आंघोळीसाठी गेलेल्या रवींद्र सामुद्रे याची दोन्हीही मुलं राजसामुद्रे व गौतम सामुद्रे ह्या आंघोळीसाठी पाण्यात उतरले असता गौतमचा तोल जाऊन तो पाण्यात बुडू लागला होता त्याला लहान भाऊ राज सामुद्रे याने त्या वाचवण्यासाठी नदीत उडी मारली परंतु त्याचा प्रवाह जास्त असल्यानं तोही बुडून वाहून गेला तेथे ते असलेल्या मच्छिमारांनी गौतम सामुद्रे यास नदीच्या पात्रातून बाहेर काढले राज हा पाण्यातून बुडून वाहून गेला होता तो दोन दिवस शोधूनही मिळून आला नाही अखेर तिसऱ्या दिवशी सकाळी सुमारास एफ धुळेच्या टीमला त्यांनी रबरी बोट तयार केली होती व तापी नदीच्या पात्रात शोध घेतला असता त्यांना खडी क्रेशरजवळील तापी नदी पात्रात एक मृतदेह तरंगताना दिसून आला त्यांनी तो मृतदेह बाहेर काठावर आणला असता त्याची ओळख पटली कुटुंबियांनी यावेळी एकच हंबरडा फोडला पुढील तपास पोलीस शहादा करीत आहेत एम डी टी व्हीसाठी नरेंद्र गुरव प्रकाशा प्रतिनिधी